काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पाणी से क्या पाया मेंढक तो पाणी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर। अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलुख आपला असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि या महाराष्ट्राच्या मराठगोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले। आजही त्या युग पुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटत की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसा नसा मधलं रक्त खवळून उठत आणि ज्या राजानं आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। माझ्या रयतेला जर कणभर तोशीस पडली तर मला मनभर वेदना होतात, लक्षात ठेवा रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युग पुरुषाने भगवे हिरवे निळे पिवळे असे सगळे झेंडे बाजूला चालत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाप हो, जेवणाचा ताट पोरा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले घाला असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा। शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, श्री शिक्षणाचा देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना युग पुरुषांना आणि महामातांना वंदन करून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे जण या कागलच्या ऐतिहासिक मातीमध्ये एकत्र जमलोय, तो या मातीमधला शोषितांचा वंचितांचा बहुजनांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज आणि त्या युग पुरुषानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर रशिया पर्यंत जाऊन सांगितला आणि सांगितलं जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हा डंक्याच्या विषयावर त्या युग पुरुषाने तुम्हाला आम्हाला सांगितलं ते लोकशाहीर साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना तुम्हा सर्वांच्या काळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमता विनम्र अभिवादन करतो। अच्छा, कागलच्या मातीमध्ये आयोजित या छत्रपती शिवरायांचा विचार जगभरामध्ये येणारे भारताच्या इतिहासामधले पहिले शहीद म्हणून त्यांची नोंद आहे, त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठाच्या समोर स्थानापन्न असणारे आदरणीय आईसाहेब निवेदिता राजे घाटगे, आदरणीय रमेश माळी सर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो, त्यांचे मित्र उमेशजी सावंत, विशालजी आवळे, विजयजी सोनुले, शुभमजी सोनुले, विकासजी साठे यांचे सगळे या मंडळाचे सगळे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी समोर उपस्थित माझ्या भावांनो भगिनींनो आणि बांधवांनो, मी बराच वेळ झालाय कार्यक्रमाची वेळ 6 होती 8 वाजले आणि अजून बरीच माणसं बाजूला आजूबाजूला उभी आहेत। आदरणीय आईसाहेब, मी कायम सांगतो की माणसं आमची माणसं पटकन जवळ येत नाही, म्हणजे काय झालं सकाळची वेळ आहे, एक डोंबारी घरामधून बाहेर पडला रस्त्यावर आला आणि रस्त्यावर आल्यावर या डोंबाऱ्यानं गळ्यामधला ढोल वाजवायला सुरुवात केली आहे। हा डोंबारी ढोल वाजवतोय आणि डोंबाऱ्याचं छोटस पोरग आहे, हे पोरग नाचतय खेळतय उड्या मारतय आणि समोर 25 फुटाची भिंत आहे, ही 25 फुटाची भिंत हे डोंबाऱ्याचं पोरग अगदी आलं